ला अडवण्यासाठीचे हे रिस्ट्रिक्शन होते, ह्याला ते प्रचलित शब्द लॉकडाऊन आपण वापरायचो, पण कोविडला अडवणे किंवा कोविड कमी करणे, कोविडचा संसर्ग रोखण्याचा प्रशासनाचा हेतू होता. पण दिवसभर झालेली चर्चा, त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयाला केलेलं वारंवार ब्रीफिंग, हे सगळं बघितल्याच्यानंतर आणि यांनी एवढे रिलॅक्सेशन केल्याच्यानंतर पुन्हा मी आता बोललो. त्यांनी सांगितलं की तुम्ही आज रात्री जे करायचं आम्ही तुम्हाला रिवाईज इन्स्ट्रक्शनसह तुम्हाला सूचना देऊ, तोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू नका. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या पुढच्या आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून जे आपण लॉकडाऊन करतो ते करणार नाही. पुन्हा रिपीट सांगतो, आज रात्रीपासून आपण लॉकडाऊन करणार होतो ते करणार नाही. सेकंडली, त्यांनी ज्या रिस्ट्रिक्शन आता जे नवीन सुधारित मला काही इंडिकेशन दिले की त्यांनी आता याच्या संदर्भात असं धोरण घेतलेलं आहे की लॉकडाऊनचे निर्णय घेत असताना हे निर्णय राज्य सरकारच्या स्तरावरून त्याच्यामध्ये स्क्रुटनी करून ते पॉलिसी करतायत. आता ते पॉलिसी इट विल टेक एखादा दिवस लागेल. ऑलरेडी त्यांनी इंडिकेशन दिलं की छोटे छोटे सगळे दुकान आहेत ते त्यांच्या मूळ वेळेप्रमाणे चालू होते, म्हणजे जेव्हा सकाळी उघडायचे संध्याकाळी बंद करायचे, जी त्यांची मूळ वेळ आहे, 8-12-12 काही मूळ वेळ जे सुबह खुलते ते शाम बंद होते, फक्त ते संध्याकाळी 8 आपण त्याच्यामुळे आमचा कर्फ्यूची ऑर्डर घेऊन जेव्हा बंद होतील अशा सूचना त्यांनी मला दिली होत्या. पण त्यांनी आता पुन्हा सांगितलं की अजून त्याच्यात ते फेरविचार करून त्यांनी परत पुढे केलं की बांधकाम कामगार सगळे बांधकाम चालू राहतील. तुम्ही म्हणलं ते कामगारांचं काय होणार, सगळे बांधकाम चालू राहतील. त्याच्यानंतर दुचाकी चारचाकी प्रवासी वाहने खाजगी ते पण चालू राहतील. नंतर लग्नाच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी मुद्दा काढला होता, त्याच्यावरही त्यांचं म्हणणं आहे की 50 मर्यादा, त्याच्यावर एक सॉफ्टवेअर तयार करावं लागेल, ह्याच्यासाठी त्यांना एखादा दिवस लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदलासह त्यांनी मला सूचना दिलेल्या. त्याच्यानंतर त्यानंतर दुकानाचं सांगितलं, दुकानं भाजीपाला दूध मटण चिकन अंडी त्याचं ओरिजिनल टायमिंग इथे सुरू राहील. ठीक आहे, आता एवढं करूनही त्यांचा पण आता मला इन्स्ट्रक्शन आलं की आम्ही अजूनही त्यात काही बदल करतो. त्यापा एक गोष्ट आपल्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं, हे सगळं जे करायचा प्रशासनाचा हेतू होता, ह्याच्यासाठी कोविडला अडवण्यासाठी ते हे रिस्ट्रिक्शन होते, ह्याला ते प्रचलित शब्द लॉकडाऊन आपण वापरायचो, पण कोविडला अडवणे किंवा कोविड कमी करणे, कोविडचा संसर्ग रोखण्याचा प्रशासनाचा हेतू होता. पण दिवसभर झालेली चर्चा, त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयाला केलेलं वारंवार ब्रीफिंग, हे सगळं बघितल्याच्यानंतर आणि एवढं रिलॅक्सेशन केल्याच्यानंतर पुन्हा मी आता बोललो. त्यांनी सांगितलं की तुम्ही आज रात्री जे करायचं आम्ही तुम्हाला रिवाईज इन्स्ट्रक्शनसह तुम्हाला सूचना देऊ, तोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू नका. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटच्या पुढच्या आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून जे आपण लॉकडाऊन करतो ते करणार नाही. पुन्हा रिपीट सांगतो, आज रात्रीपासून आपण लॉकडाऊन करणार होतो ते करणार नाही. सेकंडली, त्यांनी ज्या रिस्ट्रिक्शन आता जे नवीन सुधारित मला काही इंडिकेशन दिले की त्यांनी आता याच्या संदर्भात असं धोरण घेतलेलं आहे की लॉकडाऊनचे निर्णय घेत असताना हे निर्णय राज्य सरकारच्या स्तरावरून त्याच्यामध्ये स्क्रुटनी करून ते सुनील चव्हाण निकलेगा ये बढ़ेगा और ये आंकड़े अगर बढ़े तो ये आंकड़े दिस इज बेसिकली डेटाबेस मैनेजमेंट. हम जब भी कुछ करते हैं पेशेंट एडमिट होता है, डेटाबेस चला जाके दिल्ली तक उसका मैनेजमेंट होता है. अगर हम लोग सभी शिस्त में काम करेंगे, डिसिप्लिन के साथ काम करेंगे तो नहीं बढ़ाएंगे, क्यों बढ़ाएंगे. इसमें बिल्कुल एडमिनिस्ट्रेशन भी आप जो बोल रहे हैं इसके साथ है और मुझे विश्वास है कि इसके आगे जाने की नौबत रहेगी. कड़ी ब्रेक हो जाएगी, थोड़ा भी ब्रेक हो गया मुझे थोड़ा रेस्पाइट मिला, मुझे थोड़ा अवधि मिला, मेरा इंफ्रास्ट्रक्चर थोड़ा सा बढ़ाने की मुझे, जैसा ऑक्सीजन लाइन डाली, वेंटिलेटर मुझे लगाए, मैं इंडस्ट्री के लोगों को रिक्वेस्ट कर रहा हूँ कुछ चीज़ें आ रही. अभी कैसे हर दिन अगर 1500 पेशेंट आते रहे तो मेरा पूरा इंफ्रास्ट्रक्चर उसमें चला जा रहा है. आई कॉन्ट स्पेयर एनी टाइम फॉर एनीथिंग. 1500, 1600, 1700, 1800, 1800, 1700. आज दो तीन दिन के बाद मुझे कम के आंकड़े दिखने मिले, 1400, 1300. तो अभी कैसा है कि ये करने की ये नौबत नहीं आएगी. सर, लॉकडाउन में इंडस्ट्रियल एरिया भी शामिल रहेंगे? नहीं नहीं, उसको तो मैंने पहले से मुक्त किया है, नहीं रहेगा. सर वहाँ तो हॉटस्पॉट है सर, इंडस्ट्रियल एरिया में. मैं क्या बोल रहा हूँ, आप जो बोल रहे हैं मैंने मेरा ऑर्डर भी लिखा है. फिर से एक बार बोलूँगा सर, आंदोलन कर रही है, एक अपने शहर की जो इकोनॉमी है
वो पूरी इंडस्ट्री के बेस पे है। ये शहर का जो स्टेटस है, यहाँ एयरपोर्ट है, इतने नेशनल हाईवे हो गए, क्यों हो गए इतने सब, कि हमारे पास इंडस्ट्री से इतना सारा पैसा आता है, इसीलिए देश का नाता औरंगाबाद से जुड़ गया है। समझो आपके पास कुछ भी नहीं तो बोलते ना खाता कांगा लगने बैठ गया, तो उसके पास कौन जाएगा, बहुत थोड़े रुक जाएंगे। अभी कैसा है कि हम सब लोगों के लिए, सब लोगों को हमारे साथ लेना देना, मेरे पास अजंता है, मेरे पास एलोरा है, इसके लिए कहाँ से जापान से लोग आते, इधर से लोग आते, क्यों, दिस हैज क्रिएटेड ब्रिज इधर से उधर से, जैसा वाड़ूज में कुछ है, कुछ हमारे DMIC में कुछ होगा और एक में कुछ होगा, इसलिए पूरा वर्ल्ड औरंगाबाद की तरफ आता है। अगर मैं वो मैसेज काट दूंगा, कट करूंगा उसको, कौन आएगा मेरे पास, ठीक है। आप बिल्कुल एज अ प्रेस रिपोर्टर यू आर आस्किंग समथिंग वेरी गुड कि साहब इसको क्यों करें, बराबर है आपकी भूमिका बराबर है, लेकिन मुझे ये मेरी जो नशे है ये मुझे दूर तक ले जाते हैं। आप बोलेंगे फिर दुकानदार कहाँ तक लेके जाता है, बिल्कुल वो भी उतना काम कर रहा है, लेकिन उसकी नशे लिमिटेड है और उसमें मैं कुछ भी सुधार कर सकता हूँ, क्योंकि मेरा इन हाउस कार्यक्रम है, औरंगाबाद का कार्यक्रम है। अभी समझो मेरा खाना एक्सपोर्ट अगर बाहर हो रहा है, जापान को कुछ भेज रहा हूँ मैं, जर्मनी को कुछ दे रहा हूँ मैं, उसको अगर मैंने नहीं दिया, मेरे कट हो गई, वो दूसरे से लेगा ना, ही विल टेक फ्रॉम एशियन कंट्रीज, दूसरे कंट्री से लेगा, वो भारत को छोड़ दो मैं दूसरे से लूँगा, उसको तो उसका धंधा करना है, उसको तो उसका धंधा करना है, वो नहीं रुकेगा। फिर आप बोलेंगे ऐसे ऐसे फैक्ट्री चल रही थी, आप तो प्रश्न पूछने के लिए तो कुछ भी पूछ सकते हैं। तो इसीलिए इंडस्ट्री को शुरू रखा है, क्योंकि ये इंडस्ट्रियल बेस्ट टाउन है और यहाँ का जो इंडस्ट्री अगर इसको फ्लरिश होगा तो ही हमारा उत्पन्न बढ़ेगा, जो बढ़ रहा है। बहुत सारे लोगों को दंड किया है, कार्रवाई भी किया है। कार्रवाई करने से मेरा विश्वास इस पे है कि मेरे नागरिक ने कार्रवाई की नौबत नहीं ली, बहुत सारे लोगों को दंड किया, बहुत सारे लोगों को लोगों पर गुनाह किया है, कुछ हॉस्पिटल बंद किए, कुछ मेडिसिन शॉप बंद किए, होटल बंद किए, पेट्रोल पंप बंद किए, कार्रवाई कोई अंतिम ही नहीं, मुझे लोगों को लाइन पे रखना है और मुझे विश्वास है कि इसके बाद में अभी बहुत सारा सुधार हो गया, सुधार हो जाएगा। नमस्कार, मी रवींद्र सोडकर, आपण सध्या औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलून औरंगाबाद शहरातील जे 31 तारखेपासून लागणारे लॉकडाऊन होते ते रद्द करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत हे लॉकडाऊन रद्द करण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। 31 मार्चला 3 वाजता औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढून या लॉकडाऊनचा निषेध करण्याचं ठरवलं होतं। त्यात अनुषंगानं कुठेतरी शासनाने मागे पाऊल घेतलं अशी चर्चा सध्या औरंगाबाद शहरामध्ये ऐकायला मिळत आहेत। तरी गेल्या 11 मार्चपासून अंशतः जे लॉकडाऊन लागू केलेलं आहे शासनाने, त्याच पद्धतीनं पुढं लॉकडाऊन चालणार अशी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। दुसरे असे की शहरामध्ये लॉकडाऊन नाही आहे यामुळे शासनाचे नियम पाळणार नाही अशातला भाग नाहीये, तरी सर्व नागरिकांनी शासनाचे नियम पाळून शासनाला सहकार्य करावे असे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे। मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, या त्रिसूत्री पाळून कुठेतरी शासनाला मदत करण्याचे सुद्धा आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे।